नमस्कार मित्रांनो, मी सुनील राठोड आपल्या माहिती हवी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं परत एकदा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण काल व्हिडिओ पाहिला तो म्हणजे प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचे जे लाभार्थ्यांचं स्वप्न पूर्ण होणारा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण पाहिला. तो शासन निर्णय म्हणजे 16 नोव्हेंबर 2021 रोजी घेण्यात आला होता. या निर्णयाच्या माध्यमातून शासनाने महाआवास अभियान जो राबवला जाणार आहे तो म्हणजे 21 नोव्हेंबर 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंत प्रत्येक गरजू लाभार्थ्यांचं जे मंजूर यादीमध्ये नाव आहे, देय यादीमध्ये ज्या लाभार्थ्यांचं नाव आहे, त्यांचं घरकुलचं बांधकाम कम्प्लीट व्हावा, त्यांना जागा नसेल तर जागा मिळून द्यावी, या सर्व गोष्टीसाठी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला होता. पण या शासन निर्णयाला कम्प्लीट होण्यासाठी पैशाची गरज लागते. या अभियानाला चालना देण्यासाठी या ठिकाणी शासनाने परत एक GR या ठिकाणी देण्यात आला. मग या GRच्या माध्यमातून शासनाने राज्य शासन आणि केंद्र शासन या दोन्हीच्या माध्यमातून 900 कोटी रुपयांची निधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ती 900 कोटी रुपयाची निधी जी आहे, केंद्र शासनाचा हिस्सा किती, राज्य शासनाचा हिस्सा किती, मग हे निधी केवळ कोणत्या कामासाठी वापरली जावी आणि या सर्व गोष्टींची सविस्तररित्या माहिती या GR मध्ये दिलेली आहे, या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे. मित्रांनो, जर तुम्ही मंजूर यादीमध्ये तुमचं नाव जर असेल, ड यादीमध्ये तुम्ही जर असाल, तर तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती असणं फार गरजेची आहे. त्यासाठी व्हिडिओ कट करू नका, व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या आणि या व्हिडिओमध्ये जे मुद्देसूद माहिती दिलेली आहे ते मुद्देसूद माहिती ऐकून घ्या. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चला तर मग शासनाने जाणून घेऊ. मित्रांनो, सन 2021-22 या वित्तीय वर्षात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकाअंतर्गत प्राप्त केंद्र शासनाच्या हिश्श्याचा पहिल्या हप्त्याची निधी 540 कोटी व राज्य समरूप हिस्सा 360 कोटी एवढा निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाअंतर्गत 16 नोव्हेंबर 2021 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला. या शासन निर्णयामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकाअंतर्गत केंद्र शासनाकडून सन 2021 या वर्षासाठीचा पहिला हप्ता म्हणून प्राप्त झालेला निधी 540 कोटी 56 लाख 16 हजार, त्यानंतर राज्य समरूप हिस्सा 360 कोटी 37 लाख 44 हजार, असे एकूण मिळून 900 कोटी 93 लाख 60 हजार एवढा निधी सन 2021-22 या वर्षातील मंजूर तरतुदीतून खर्च करण्यास व अर्थसंकल्प वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. मित्रांनो, ही निधी केवळ सदर अनुदान ज्या प्रयोजनासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्याच प्रयोजनासाठी खर्च करण्यात यावा याची दक्षता सर्वांनी घ्यायला पाहिजे. मित्रांनो, या व्यतिरिक्त ही निधी कोणत्याही कामासाठी वापरली जाऊ नये. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा.